नमस्कार मित्रांनो, महाटेस्ट सिरीजच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुरज तावरे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आपलं तुम्हाला माहीत असेल की आपली PYQ सिरीज चालू आहे, ज्यामध्ये आपण बघतोय की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, ज्यामध्ये आपण तुमच्या ज्या काही भरत्या ह्या इथून मागच्या वर्षी ज्या ज्या भरत्या झाल्या होत्या त्या सगळ्यांच्या आपण काय करतोय प्रश्नपत्रिकांचा काय करतोय आढावा ह्यामध्ये आपण या PYQ सिरीजमध्ये घेतोय. तर आपली चालू आहे पुणे ग्रामीण जिल्हा कारागृह पोलीस भरती 2018 पेपर आपण बघतोय. आणि मागच्या सेशनमध्ये आपण काय बघितलं होतं की बुद्धिमत्ता या विषयाचे जे काही प्रश्न विचारले गेले होते ते बघितले. आणि आता ह्या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की गणित या विषयाचे जे काही प्रश्न तुम्हाला विचारले गेले होते त्या सगळ्या प्रश्नांचा आढावा आपण ह्या सेशनमध्ये घेणार आहोत. चला तर मग चालू करूया आपला सेशन. आणि प्रश्न पहिला जो काही तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे आपल्याला आता काय दिले आपल्याला प्रश्न पहिला यामध्ये काय एका हॉलची लांबी दिली आपल्याला ती किती आहे 15 मीटर आणि रुंदी 10 मीटर. लांबी किती आहे 15 मीटर आणि रुंदी आहे 10 मीटर. रुंदी किती दिली आपल्याला 10 मीटर. त्यानंतर हॉलमध्ये आपल्याला काय करायचं आहे तर हॉलमध्ये 0.25 मीटर लांबीच्या चौरसाकृती फरशा बसवायच्यात. त्याची लांबी आपल्याला दिल्या फरशीची लांबी आपल्याला दिली आहे ती किती आहे 0.25 आणि ती पण कशात आहे मीटरमध्येच आहे. लांबी किती आहे 0.25 मीटर आहे. तर आणि आपल्याला विचारले चौरसाकृती फरशा आहे तर किती फरशा लागतील हे आपल्याला विचारले. तर त्या सभागृहामध्ये ह्या चौरसाकृती 0.25 मीटरच्या जर फरशा बसवायच्या असतील तर किती फरशा लागतील ते आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर अशा प्रकारचे जे काही प्रश्न असतात तर ह्याला अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला लसावी मसावीमध्ये पण ह्याच्यामध्ये पण प्रकरणामध्ये असं बघायला मिळतील. त्यामध्ये फक्त काय ही लांबी दिलेली नसते कशाची फरशीची लांबी ती तुम्हाला काढावी लागते. ती आपण कशी त्यांचा मसावीवरून ते आपण काय करतो त्यांची लांबी घेत असतो आणि त्यानंतर सोडवण्याची प्रक्रिया सेम जी आपण आता करणार आहोत ती. तर त्यासाठी काय करायचं आपण पहिल्यांदा जो काय सभागृह आहे त्याचं काय करायचं क्षेत्रफळ काढायचं. तो जो काय सभागृह आहे त्याचं काय करायचं क्षेत्रफळ काढायचं. आता सभागृह आपल्याला फक्त काय दोनच गोष्टी आहेत लांबी आणि रुंदी. म्हणजे काय ह्याच्यावरून आपल्याला काय करते काही सभागृह कसा आयताकृती असेल सभागृह आयताकृती असणार आहे त्याची फक्त लांबी आणि रुंदी. मग आता आयताचं क्षेत्रफळ म्हणजेच काय त्या सभागृहाचं क्षेत्रफळ मिळणार आहे आपल्याला. मग सभागृहाचं क्षेत्रफळासाठी आपल्याला काय केलं पाहिजे लांबी गुणिले रुंदी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे बरोबर लांबी गुणिले रुंदी आणि म्हणजेच काय आपण आयताचं क्षेत्रफळ म्हणतो लांबी गुणिले रुंदी. ते किती आता 15 गुणिले 10 ते किती मिळणार आहे आपला 150. किती मिळणार आहे 150 म्हणजे काय सभागृह क्षेत्रफळ आपल्याला किती आलं 150. आता त्यानंतर आता काय करायचं परत ती जी काय एक फरशी आहे त्या फरशीचं पण काय करायचं क्षेत्रफळ काढून घ्यायचं फरशीचं क्षेत्रफळ. आता फरशी कशी आहे चौरसाकृती आणि चौरसा म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ काय आपण म्हणतो बाजूचा वर्ग म्हणजेच किती 0.25 गुणिले 0.25चा वर्ग आपल्याला माहिती आहे तो किती आहे 625. तो आधी लिहूया आपण 25चा वर्ग किती 625. पण आता आपल्याला दशांशचिन्ह द्यायचं आहे ते किती आपल्याला सोडून काय करावं लागेल 4 घर सोडून द्यायचं आहे कारण इथं 2 आहेत आणि तिथं 2 आहेत म्हणजे किती 1, 2, 3, 4 म्हणजे किती आलं फरशीचं क्षेत्रफळ किती आलं 0.0625 एवढं काय एका फरशीचं क्षेत्रफळ आलं. मग आता आपल्याला ह्या दोन गोष्टी भेटल्यानंतर आपल्याला काय माहीत पाहिजे की एका फरशीचं क्षेत्रफळ गुणिले जर मी एकूण फरशा केल्या तर मला काय मिळणार आहे सगळ्या त्या सभागृहाचं क्षेत्रफळ मिळणार आहे कारण का आपण जर बघितलं सभागृहामध्ये ज्या काय फरशा आहेत नंबर ऑफ फरशा ज्या काय आपण बसवलेल्या आहेत त्याच्या एकाचं जर क्षेत्रफळ मला माहीत असेल आणि तर जेवढ्या सगळ्या आहेत त्यांना गुणिले जर एकूण फरशा केल्या तर मला सगळ्या सभागृहाचं क्षेत्रफळ मिळतं. पण आता आपल्याला फक्त पाहिजे काय फरशांच्या संख्या पाहिजेत. मग त्यासाठी काय केलं पाहिजे सभागृहाचं क्षेत्रफळ ते किती आपल्याकडे 150 छेद किंवा भागिले काय करायचं एका फरशीचं क्षेत्रफळ भागिले एका फरशीचं क्षेत्रफळ. मग आपल्याला काय मिळेल एकूण फरशा किती लागतील ते भेटेल. आता काय छेदामध्ये काय 4 घर सोडून दशांशचिन्ह आहे अंशात एकही घर दशांशचिन्हाचा संबंध नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे अंशात किती ना 10,000 गुणलं पाहिजे आणि छेदात पण 10,000 गुणलं पाहिजे. ते केल्यानंतर मिळणार काय आता किती 4 0 अंशात किती 1, 2, 3, 4 0 काय करायला लागतील वाढवावे लागतील आणि छेदात फक्त राहील काय मग फक्त 625 राहणार.
छेदामध्ये फक्त 625 राहणार, कारण सगळं गुणाकार केल्यानंतर हे दशांश चिन्ह निघून जाईल, फक्त राहील काय 625. आता कितीने भाग घालूया आपण? 25 ने घालूया. 25 × 2 = 50, 12 उरले, 25 × 5 = 125, 25 × 150 आणि त्याच्यावर किती 4, हे 40 म्हणजे किती आलं? 60,000. 60,000 × 25, 60,000 × 25, 25 × 1 = 25, परत 25 × 2 = 50, किती उरले? 10. 25 किती उरले? 10. 10 नंतर राहिल्यानंतर मग आपण काय करणार? हा एक शून्य घेणार, तो एक शून्य घेतला तर झाले किती? 100 झाले. आणि 25 × 100, 25 × 100 आणि त्याच्यावर किती येणार आहे? ते वरचे 2 शून्य राहिलेले येतील, वरचे 2 शून्य राहिलेले म्हणजे किती आलं? 2400 आपलं काय आलं? उत्तर आलं. किती येणार आहे? 2400. ऑप्शन सी हे आपलं काय असेल? उत्तर असेल. ठीक आहे, प्रश्न पुढचा बघा. पुढं काय दिले? त्यामध्ये करेक्शन आहे, पुढचा जो प्रश्न आहे त्यामध्ये करेक्शन आहे. फक्त काय आहे तिथं? 0.625 आहे. 0.625 बरोबर एक्स असं असेल तर आपल्याला विचारले एक्स बरोबर किती, आणि एक्स जर ऑप्शन आपण बघितले तर आपले सगळे ऑप्शन कसे आहेत? अपूर्णांक आहेत. म्हणजेच काय? जर 0.625 किंवा जे काय आपल्याला ऑप्शन दिले आहेत त्याच्यातल्या कोणत्या अपूर्णांकाची किंमत किती पाहिजे आपल्याला? 0.625 यायला पाहिजे, ते आपण चेक करू. जर आपण बघितलं तर ऑप्शनमधले जे काय आहेत, ऑप्शनमधले सगळे जे काय आहेत, पहिलं काय 5/8, परत 7/8, 6/8 आणि लास्ट आहे 9/8. 9/8 सगळ्याचे काय आहेत? छेद समान आहेत. मग असा कोणता अपूर्णांक काय आपल्याला शोधायचा ज्याची किंमत किती पाहिजे आपल्याला? 0.625 पाहिजे. प्रत्येकाच्या ठिकाणी बघितलं तर 0.something येणारच आहे, 0.something येणारच आहे. आणि जर आपल्या सगळ्याचे जर अंश बघितले तर प्रत्येकाचा अंश वेगळा आहे. त्यामुळे आपण फक्त पहिला ऑप्शन पर्यंत जायचं, म्हणजे काय 0.6 पर्यंत जायचं. असं कुठं मिळतं आपण चेक करूया. पहिला ऑप्शन जर बघितला तर 50 होणार आहे आणि 8 × 48 झालं. सुरुवात इथं फक्त इथंच भेटलं आपल्याला आणि बाकी कुठंच आपल्याला मिळणार नाही. प्रत्येक ठिकाणी काय मिळेल आपल्याला? 0.6 जास्तच मिळणार आहे. बघा इथं, इथे किती? 8×8 = 64 घेणार आपण. इथं किती होणार? 8×7 = 56 घेणार. आणि इथं किती? 9×9 = 81. म्हणजे काय? आपल्याला सुरुवात कशाने पाहिजे? 0.6 पाहिजे. पण इथं तिन्ही ऑप्शनला कुठं आहे का 0.6? नाही, पहिल्याच ऑप्शनला आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 5/8. आपलं उत्तर काय असणार आहे? 5/8. सगळं चेक करत बसायचं नाही. 5/8 आपलं काय? म्हणजेच काय? ऑप्शन ए हे आपलं काय असणार आहे? उत्तर असेल. ऑप्शन ए हे काय असेल? उत्तर. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलं आहे? रोहित आपल्या मासिक उत्पन्नाचे 30% घर भाड्यावर, घर भाडं त्याला किती खर्च करतोय? 30%. घर भाड्याला 30%. त्यानंतर 20% किराणा माल, किराणा त्याला किती करतोय? 20%. त्यानंतर 10% शिक्षणावर जातोय खर्च त्याचा, शिक्षणावर किती? 10%. त्यानंतर 5% कपडे, कपड्यांना किती? 5% खर्च करतोय. नेक्स्ट अजून काय दिले? झालं एवढाच खर्च आहे. एवढं करून सुद्धा तरी सुद्धा तो दर महिन्याला 14,350 रुपये काय करतोय? बचत करतोय. बचत किती करतोय? 14,350. असं असेल तर आपल्याला विचारले त्याचं मासिक उत्पन्न किती, मासिक उत्पन्न किती, कशावरचा? शेकडेवारीवरचा प्रॉब्लेम आहे. अशा प्रकारचे जे एक्झाम्पल सोडवत असताना एक तर तुम्ही 100 घेऊन सोडवू पण शकता किंवा आपण ज्या पद्धतीनं आता सोडवणार आहे ती पहिल्यांदा ती पद्धत बघा. ह्यामध्ये त्याचा पगार एक्स कधीही मानायचा नाही. तुम्ही एक्स पगार मानला की झालं, तिथं काय होणार? सगळ्या गोष्टी काय होणार? तुम्हाला वाढत जाणार, तुमचं कॅल्क्युलेशन विनाकारण वाढत जाणार. त्यामुळे एक्स कधीही घ्यायचं नाही. मग आता काय करूया? आधी आपण काय करूया? त्याचा एकूण खर्च काढा टक्क्यामध्ये, एकूण खर्च काढा त्याचा टक्केवारीमध्ये. तो किती आहे? 30 × 20 = 50, 50 × 10 = 60, 60 × 5 = 65%. म्हणजे काय? 65% काय झाला त्याचा? एकूण खर्च झाला. 65% काय झाला त्याचा? खर्च झाला. तर मग मला सांगा त्याचं उत्पन्न जे असणार आहे ते आपण किती मानणार? नेहमी 100% असणार आहे. उत्पन्न त्याचं किती असणार आहे? ते किती असणार आहे? 100%. उत्पन्न किती असणार आहे? 100%. हे तुम्हाला माहीत पाहिजे. 100% काय असणार आहे? त्याचं उत्पन्न असणार आहे. त्यापैकी खर्च किती करतोय? 65%.
खर्च किती करतोय 65% खर्च करतोय, मग बचत किती होईल रे? बचत किती होणार आहे? मग काय करावं लागेल आपल्याला? 100 वजा 65 म्हणजे किती येणार आहे? 35%। म्हणजे काय तर बचत किती येणार आहे? 35% बचत आली, आणि तीच आपल्याला रुपयांमध्ये पण किंमत माहिती आहे त्याची। 35% आपल्याला रुपयांमध्ये किंमत किती आहे? 14,350। म्हणजेच काय तर सॉरी 35 टक्क्याची व्हॅल्यू आपल्याला किती दिल्या? 14,350 रुपये। तर आपल्याला विचारले उत्पन्न, आणि उत्पन्नच आपल्याला म्हणजे किती आपण घेतले 100% असते, जे काय आपल्याला पाहिजे 100% व्हॅल्यू। ही कितीचे? 35% आपल्याला पाहिजे 100%। म्हणजे काय तिरकस गुणाकार करूया, 100 × 14,350 / 35 किती ने घालूया? आता 5 ने घालूया, 5 × 7 = 35, 5 × 2 = 10, 4 × 3 = 43, 5 × 8 = 40 आणि परत 5 × 7 = 35 आणि वरचे आता परत 7 ने जाईल, इथे किती होते? 7 × 4 = 28, 7 × 1 = 7 आणि वरचा 10 म्हणजे किती? आपलं उत्तर येईल 41 / 30 किती येणार आहे? 41,000 रुपये। 41,000 रुपये त्याचं काय येणार आहे? उत्पन्न येणार आहे। किती आलं? 41,000 रुपये उत्पन्न आहे। ऑप्शन बी हे काय असणार आहे? उत्तर असणार आहे। सगळ्यात सोपं पर्याय काय? हा, त्यानंतर किंवा 100 मानून पण आपण सोडवू शकतो। 100 ने जरी केलं तर आपल्याला हीच फक्त जिथं टक्के आहे तिथं आपण काय 100 रुपये म्हणणार, आणि बाकीचं ज्या काय गोष्टी केल्या त्या सेम, ज्या सगळ्या गोष्टी केल्या सेम। ह्यामध्ये अजून एक प्रकारचं एक्झाम्पल असतं की पहिल्यांदा दिलेलं असतं घर भाडं 30% खर्च करतोय, त्यानंतर फक्त एक शब्द वापरतात की राहिलेल्या रकमेपैकी, म्हणजे काय तर घर भाड्याला 30% खर्च करून जी काय रक्कम राहते त्यामधील किराणावर 20%, असं जेव्हा एक तुम्हाला एक्झाम्पल असतं तर त्यावेळेस सोडवण्याची पद्धत वेगळी असते, तर त्यामध्ये पण ह्याच पद्धतीने 100 मानून आपण ते सोडवू शकतो लगेच, पण एक मानून कधीही सोडवायचं नाही। उत्तर किती आलं आपलं? 41,000। नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिले? एक खुर्ची 3,150 रुपयांना विकल्यामुळे, म्हणजे विकल्यामुळे म्हणजे नंतर ती काय आली? आपली विक्री किंमत आली, ती किती? 3,150 रुपये। विक्री किंमत किती? 3,150 रुपये। विकल्यामुळे 350 रुपयांचा तोटा झाला आहे, म्हणजे काय तोटा? त्याची पण किंमत दिल्या, ती किती? 350 रुपये। 350 रुपये तोटा आहे झालाय, तर किती टक्के तोटा झाला? तो आपल्याला कशात काढायचा आहे? टक्क्यामध्ये काढायचा आहे। हा आपल्याला कशात दिलाय? रुपयांमध्ये दिलाय, तर तो आपल्याला काढायचा आहे कशात? तो आपल्याला काढायचा आहे कशात? तर टक्क्यामध्ये काढायचा आहे। तर आपण काढताना सोपी काय, किती रुपये तोटा झालाय किंवा किती रुपये नफा झालाय तो किती आपण घेतो? कशात घेतो? अंशात। तो कशात घेतो? अंशात। आपण काढलं की 350 रुपये दिले टाकले अंशात, पण आता छेदामध्ये आपण नेहमी, तुम्हाला माहीत असेल की नफा तोटामध्ये कोणतीही गोष्ट जेव्हा आपण नफा किंवा तोटा मोजायचा असेल तर तो नेहमी खरेदी किमतीवरच मोजला जातो, खरेदी किमतीवरच मोजला जातो। म्हणजेच काय? छेदात आपल्याला काय पाहिजे? खरेदी किंमत पाहिजे। आता ती आणायची कुठून? आपल्याला माहिती आहे विक्री किंमत किती दिल्या? 3,150, पण त्यामध्ये 350 रुपये तोटा झालाय, म्हणजे जर तोटा मी जर काय विक्री किमतीमध्ये जर ॲड केला तर मला काय मिळेल? माझी खरेदी किंमत मिळेल, माझी खरेदी किंमत मिळणार आहे। म्हणजे हे जर 50 दिलं तर किती झालं? 3,200 आणि वरचं 300, म्हणजे किती खरेदी किंमत आली माझी? 3,500 काय येणार आहे? खरेदी किंमत येईल, 3,500 खरेदी किंमत येणार आहे। काय लगा? म्हणजेच काय तर आपण जर तोटा विक्री किमतीमध्ये जर ॲड केला तर मला काय मिळते? खरेदी किंमत मिळते। म्हणजे काय? खरेदी किंमत 3,500 आली, तोटा झाला आहे मला 350 रुपये, आणि ह्याला जर गुणाकार केलं तर आपल्याला गुणिले 100 केलं तर आपल्याला काय मिळतं? त्याची टक्केवारी मिळते। म्हणजे काय? हा शून्याला हा शून्य निघून जाईल, परत ह्या शून्याला हा 10 निघून जाईल, पण आणि 35 ला 35 निघून जाईल, राहिलं काय? फक्त 10% राहिलं काय? फक्त 10%। म्हणजेच काय तर मला तोटा टक्क्यामध्ये किती टक्के झालाय? तर 10% तोटा झालेला आहे। ऑप्शन सी काय असेल? उत्तर असेल आपलं। ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा। नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिले? 25 ते 37 मधील समसंख्यांची सरासरी विचारली आपल्याला। 25 ते 37 सरासरी आहे, त्यासाठी आधी संख्या शोधा। 25 च्या पुढची 26 28 30 32 34 36 36 ह्यांची काय सरासरी काढायची आहे? किती आल्या बघा? 1 2 3 4 5 6
किती आल्या एकूण सहा. मग आता सगळ्यांची बेरीज आणि त्यांचा गुणाकार वगैरे करत बसायचं का? बेरीज छेद परत छेद सहा करा असलं काही करत बसायचं नाही. आपल्याला माहित आहे क्रमवार संख्यांची सरासरी काय असते, नेहमी मधली संख्या असते. जर विषम संख्या असतील तर, आणि जर समसंख्या असतील तर मधल्या दोन संख्यांची बेरीज छेद दोन. 30 आणि 32 किती? 62. 62 छेद दोन करतो आपण म्हणजे किती? 32 आणि 22 म्हणजे काय? सरासरी किती येणार आहे माझी? 31. सरासरी किती येणार आहे? 31 येणार आहे. ऑप्शन ए आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत प्रत्येक सरासरीमधल्या किंवा प्रत्येक प्रकरणामधल्या ह्या ज्या काही छोट्या छोट्या कन्सेप्ट असतात त्याच तुम्हाला सगळ्यात मोठं काम करत असतात, कारण तुमचा वेळ सगळ्यात जास्त त्याच गोष्टींमुळे वाचणार असतो. त्यामुळे काय करायचं, प्रत्येक कोणत्याही प्रकरणामधल्या ज्या काही अशा छोट्या छोट्या कन्सेप्ट आहेत, म्हणजे आपण आत्ता बघितलं सरासरी म्हणजे काय तर सगळ्यांची बेरीज छेद वगैरे सगळ्या संख्या करतो, मग आपण ते करत बसायचं का? नाही. मग आपल्याला माहीत पाहिजे काय, क्रमवार संख्या जर असतील तर त्यांची सरासरी ही नेहमी मधली संख्या असते. कधी? विषम संख्या असतील तर, आणि समसंख्या असतील तर मधल्या दोन संख्यांची बेरीज छेद दोन. एवढंच करायचं आहे, सगळं काय करत बसायचं नाही. त्यामुळे सरासरी किती येणार आहे? 31. ऑप्शन ए हे आपलं काय असणार आहे? उत्तर असेल. त्यानंतर नेक्स्ट बघा काय म्हटलंय, सोडवा काय, 9999 वजा 999 वजा 99 वजा 9 असं आपल्याला दिले. आता आपल्याला जर माहीत असेल काय वजा 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 हे काय होतं, अधिक होतं. वजा वजा अधिक होतं, त्यामुळे आधी काय करूया, ह्या तिघांची काय करूया, बेरीज घेऊया सगळ्यांची. तिघांची बेरीज करूया आधी. 999 अधिक 99 अधिक 9. 9 त्रिक 27, 7 2, 9 दुनी 18, 18 2 20 आणि 9 2 11. किती आली? 1107 ही काय आली? ह्या सगळ्यांची बेरीज आली, आणि ती आपल्याला ह्याच्यामधून काय करावी लागेल, परत वजा करावी लागणार आहे. म्हणजे किती? ही तर डायरेक्ट लिहितो आता 1107. 9 7 गेले 2, 9 9, 9 1 गेला 8, परत 9 1 गेला 8. म्हणजे किती उत्तर येणार आहे माझं? 8892. 8892 ऑप्शन सी हे काय असणार आहे? उत्तर असणार आहे. हे प्रत्येक ह्याला वेगवेगळं करत बसायचं नाही. आपल्याला माहित आहे वजा वजा अधिक होतं, त्यामुळे ह्या तिघांची पहिल्यांदा बेरीज होणार आहे आणि नंतर ती ह्या 9999 मधून वजा करावी लागणार आहे. किती उत्तर येईल? 8892 काय असेल? उत्तर असेल आपलं. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिले आपल्याला? 302 वर्ग करायचा आहे. 302 वर्ग करायचा आहे. आता जर आपण नीट बघितलं, ऑप्शन बघितले, तर सगळ्याचं काय एकक स्थान, जे काही आपल्याला ऑप्शन दिलं आहे त्याचं एकक स्थान बघितलं तर सगळ्यांचं काय सेम आहे, चारच आहे. कारण दोनचं जर आपण हे केलं तर किती येणार आहे? एकक स्थानी माझं चारच येणार आहे. त्यामुळे मला काय ह्याचं उत्तर काढावंच लागेल. मला 302 × 302 करत बसायचं का? नाही. 302 × 302 करत बसायचं नाही. केलं तरी चालेल, कारण गुणाकाराला सगळ्या संख्या काय आहेत? सोप्या आहेत. गुणाकाराला काय सगळ्या संख्या लहान आहेत. पण असं करत बसायचं नाही तर ते आपल्याला काय, आपण काय करतो, सूत्राचं आहे ना, आपण सोडवतो. कोणतं? ए अधिक बी कंसाचा वर्ग. काय असतं? ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बीचा वर्ग. ह्या सूत्राचा वापर करून आपण काय करतो, कोणत्या पण संख्येचा वर्ग करायचा ते काढतो. त्यासाठी काय करायचं काय, आता 3 अंकी संख्या असेल तर पहिल्या दोन संख्यांना ए मानायचं, पहिल्या दोन संख्यांना ए मानायचं आणि दुसऱ्या संख्येला काय मानायचं? बी मानायचं. म्हणजे ह्याला ए आणि ह्याला बी मानायचं. म्हणजे बी 2 आला आणि ए 30 आला. आणि सगळ्या टर्म लिहूया आपण. सगळ्यात पहिल्या उजवीकडच्या, आणि सुरुवात कुठून करायची? उजवीकडनं. पहिल्यांदा काय, बीचा वर्ग म्हणजे 2 किती? 4. ही पहिली टर्म झाली. परत मध्ये काय, 2ab मध्ये किती काय, 2ab. ए बी म्हणजे काय, दोघांचा गुणाकार. 30 × 60 आणि 60 × 120 मधली टर्म काय आली, 120. आणि सगळ्यात लास्ट ए चा वर्ग, ए किती आहे? 30 चा वर्ग 900 झालं. आता फक्त काय सगळ्यांना एकत्र करायचं आहे. उजवीकडचा लिहिताना फक्त एक एकच अंक लिहायचा आणि सुरुवात कुठून, उजवीकडनं करायची. 4 × 4 येणार. परत इथला मधला टर्म 0, एकच अंक लिहायचा. त्यानंतर जो काही बाकी अंक राहतील तो काय करायचा, अलीकडच्या घरात ढकलायचा. म्हणजे काय, आपण 0 फक्त 0 लिहिणार आणि 12 काय करणार, इकडे ढकलणार. आणि 12 जर इकडे ढकल तर राहिलं काय, फक्त मग राहिलं काय, किती होणार ते 912. म्हणजे 302 वर्ग किती आला? 912 0 4
04 ऑप्शन डी हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन डी हे काय असेल उत्तर असेल. काय आलं का काय केलं तीन अंकी संख्या असतील तर काय अलीकडच्या दोन अंकी दोघांना ए मानायचा आणि पलीकडच्याला एक मानायचं सॉरी बी मानायचा आणि दोन अंकी असतील तर ए आणि बी दोन्हीमध्ये काय फरक पडणार नाही. दोन अंकी असतील तर तीन अंकी असतील तर मात्र अलीकडच्या दोन संख्यांना ए आणि पलीकडच्यांना बी. आणि लिहिताना फक्त एक काळजी काय लिहिताना एकच अंक लिहायचा असतो. 484 इथला पण शून्यच लिहायचा किती पण अंक असू देत आणि त्यानंतर जे काही बाकीचे अंक राहतील ते काय करायचे मात्र अलीकडच्या घरात ढकलायचे आणि त्यानंतर आपण त्यांची बेरीज लिहायची. ती किती आली आपली 912 04. ऑप्शन डी हे काय असेल उत्तर असेल. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम काय आहे प्राणी संग्रहालयातील इमू व हरणांची एकूण संख्या 30 आहे ठीक आहे. त्यानंतर त्यांच्या पायांची संख्या 84 दिल्या. पायांची एकूण संख्या किती असणार आहे 84 आणि 30 काय आहेत एकूण प्राणी आणि पायांची संख्या किती आहे 84. त्यानंतर असं असेल तर आपल्याला विचारले तर इमू व हरणांची संख्या अनुक्रमे किती म्हणजे अनुक्रमे याचा अर्थ काय पहिल्यांदा इमूची संख्या लिहायची आणि त्यानंतर हरणांची संख्या लिहायची ती किती आहे ते आपल्याला विचारले. आता अशा प्रकारचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ह्याला सिमिलर एक्झाम्पल कोणते जर आपण बघितलं तर रिक्षा आणि मोटरसायकल ह्यांच्या वाहनांची संख्या पण आणि अजून बऱ्यापैकी जर आणि प्राणी हे दोनच टाईपचे ह्यामध्ये एक्झाम्पल्स असतात. तर ह्यामध्ये सोडवायची सगळ्यात बेस्ट पद्धत काय ऑप्शनवर जाणे. एक्स आणि वाय कधीही मानायचं नाही की इमूची संख्या एक्स आणि हरणांची संख्या वाय कधीही घ्यायची नाही आणि त्याच पद्धतीने मोटरसायकल असेल आणि रिक्षा ह्या ज्या प्रकारच्या एक्झाम्पल्स आहेत तर कधीही एक्स किंवा वाय वगैरे घेऊन जायचं नाही. सगळ्यात सोपं पर्याय काय ऑप्शनवरनं सोडवायचा. तसं जर बघितलं ऑप्शन पहिला काय दिलं आपल्याला 18 12 12 18 त्यानंतर 19 11 आणि 11 19 ठीक आहे. पहिल्यांदा चेक काय करायचं कोणताही ऑप्शन जर पिकअप करायचं असेल तर पहिल्यांदा चेक काय करायचं की आपल्याला सांगितले प्राण्यांची संख्या 30 आहे मग पहिल्यांदा चेक करायचं की कोणत्या दोन संख्यांची बेरीज 30 इत्या. इथे जर बघितलं 18 12 30 30 30 30 म्हणजे काय सगळ्या चारही ऑप्शनची बेरीजेची संख्या काय इत्या 30 इत्या. म्हणजे काय मला चारही ऑप्शन चेक करावे लागतील. आता चेक काय करायचं आपल्याला त्यासाठी आधी क्लिअर पाहिजे काय इमूला पाय किती 2 असणार आहेत आणि हरणाला किती असणार आहे ती 4 असणार आहेत म्हणजेच काय. आणि ही अनुक्रमे दिले म्हणल्यानंतर अलीकडची इमूंची संख्या असेल आणि ही हिकडची उजव्या साईडची कोणाची असणार आहे हरणांची संख्या असणार आहे. जर पहिला ऑप्शन मला चेक करायचा असेल तर इमूला इमू समजा 18 येणार मग इमूंची संख्या किती येणार आहे 18 मग त्यांच्या पायांची संख्या किती होणार आहे 18 दुनी 36 अधिक आता हरणं किती आहेत 12 हरणं जर समजा 12 असतील त्यांच्या पायांची संख्या किती होणार आहे 48 पायांची संख्या किती होणार आहे 48 आणि मला चेक काय करायचं आहे फक्त की त्यांच्या दोघांच्या पायांची संख्या मिळून याला किती पाहिजे 84 कारण ते दिलंच. चेक करूया 8 6 14 7 1 4 4 1 5 3 8 आलं किती त्यांच्या पायांची संख्या आली किती 84 म्हणजे काय माझा हाच ऑप्शन बरोबर आहे. हा ऑप्शन माझा बरोबर असणार आहे. बाकी कुठला जर तुम्ही चेक केला तर त्याची पायांची संख्या 84 येणार नाही एकूण प्राणी येतील 30 चेक आपण चेक करूया. हा आपण किंवा हा चेक करूया तिसरा तुम्हाला नीट समजेल. समजा इमूंची संख्या आपण 19 घेतली तर पायांची संख्या किती होणार 19 2 38 पायांची संख्या किती आली 38 त्याच पद्धतीनं हरणं किती 11 जर पकडले तर पायांची संख्या किती होणार 11 4 44 आता बेरीज जर केली आपल्याला याला किती पाहिजे 84 चेक करूया 8 4 12 7 1 4 3 7 1 8 किती आली बेरीज किती आली त्यांची 82 पायांची संख्या किती आली 82 पाहिजे किती 84 त्यामुळे हा ऑप्शन गेला. त्याच पद्धतीने तुमचा दुसरा कोणताही ऑप्शन येणार नाही पहिले कारण आलाय कोणता ऑप्शन ए काय असेल आपलं उत्तर असेल. ह्यामध्ये एक्स आणि वाय अजिबात घ्यायचं नाही फक्त काय क्रॉस चेक करायचं की आणि नेहमी क्रॉस चेक कशासोबत करायचं पायांचं प्रॉब्लेम असेल तर पायांशी करायचं आणि जर तुम्ही मोटरसायकल आणि रिक्षा जर बघितला तर तुम्हाला चाकांची संख्या क्रॉस चेक करावी लागेल ठीक आहे. पुढचा प्रॉब्लेम बघा एका चौरसाची परिमिती 84 सेंटीमीटर आहे. परिमिती दिल्या ती किती दिल्या 84 सेंटीमीटर तर आपल्याला विचारले त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती
त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती विचारले. त्यासाठी आता आपल्याला काय केलं पाहिजे, आधी पाय बाजू काढली पाहिजे, चौरसाची बाजू काढली पाहिजे. म्हणजेच काय, परिमिती तुम्हाला माहीत असेल चौरसाची परिमिती काय असते, 4a. आणि ए म्हणजेच काय असते, बाजू. ए म्हणजेच काय असते, बाजू. बरोबर किती दिली आपल्याला, 84. ह्याच्यावरनं काय मिळेल आपल्याला, ह्याच्यावरनं पहिल्यांदा काय मिळेल, बाजू मिळेल. म्हणून ए बरोबर काय होणार आहे, 84/4. कारण हे छेद गुणाकार आहे 4, आणि हे इकडे गेल्यानंतर काय होईल, छेदात जाईल. म्हणून ए बरोबर किती होईल, 4 × 2 = 8 आणि 4 × 1 = 4. म्हणजे काय, त्या चौरसाची बाजू किती आली, 21. आणि चौरसाचं क्षेत्रफळ आपल्याला माहित आहे, बाजूचा वर्ग. म्हणून काय, क्षेत्रफळ बरोबर, क्षेत्रफळ बरोबर काय, 21 × 21 किंवा बाजूचा वर्ग म्हणजेच काय तर 21 चा वर्ग, तो किती येणार आहे, 441. 441 काय असणार आहे उत्तर असेल, ऑप्शन ए हे काय असेल, उत्तर असेल आपलं. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. पुढचं काय दिलंय, 25/40%. आता जे काही तुम्हाला शब्दामध्ये दिले ह्याच्यामध्ये, ते मी डायरेक्टली कसं सिम्बॉलिकमध्ये लिहितो चिन्हांच्या ह्याच्यात. 25/40%, 25 किती टक्के काढायचं आपल्याला, 40%. अधिक 60/20%, अधिक 60 किती काढायचं, 20% काढायचं. बरोबर किती, म्हणजे काय आपल्याला सोडवायचं फक्त. कड्या काय, 25/40% कड्या, हा शून्यला हा शून्य निघून जाईल. ठीक आहे, किती राहिलं, वर किती होणार, 25 × 100, आणि 100 परत 25 × 100, 100/10 म्हणजे शून्याला शून्य निघून आले काय, फक्त 10 राहिले, किती, फक्त 10. अधिक आता इथं काय, हा शून्याला आणि हा शून्याला हा शून्य राहिलं काय, साय दोन्ही 12 राहिलं, फक्त किती, 12. आणि 10 × 12 किती होणार आहे, 22. 10 × 12 = 22 होणार आहे. ठीक आहे, म्हणजे किती आलं, 22. आता हे झालं आपण सोडवलं, पेन वगैरे घेतला, ते सिम्बॉलिकमध्ये लिहिलं वगैरे. कधी पण लक्षात ठेवा, एवढ्या जर सिम्पल टक्केवारी असेल तर ती तुम्हाला तोंडी सोडवता आली पाहिजे. तर करायचं काय होतं आपल्याला, 25/40% काढायचं आहे. जसं आपण मागच्या सेशनमध्ये वगैरे बघितलं, कोणत्याही संख्येचं 10% काढायचं असेल तर आपण उजवीकडचा एक अंक घालवतो. घालवतो म्हणजे काय, जर शून्य असेल तर घालवतो, नसेल तर दशांशचिन्ह देतो. म्हणजे काय, 25/10% किती आलं, 2.5. 25/10% = 2.5 आलं, आणि 2.5 किती, 5. 2.5 पण आपल्याला पाहिजे किती, 40%. मग 2.5 = 20%, आणि त्याची परत 2.5 केली तर 40% मिळेल. म्हणजेच काय, 2.5 किती झाली, 10. डायरेक्टली 10 आल्या. अधिक आता 60/20% काढायचं आहे. 60/10% किती होणार आहे, 60/10% काढायचं आहे. म्हणून काय, पुढचा शून्य घालवून टाकायचा. 60/10% म्हणजे पुढचा एक शून्य निघून जाईल, आणि राहिलं काय, फक्त 6. पण पाहिजे 20%, आणि 6 × 2 = 12. मग काय होणार आहे, 12 × 22. हे असं तोंडी सोडवता आलं पाहिजे. त्यासाठी काय, प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त, जेणेकरून असल्या एक्झाम्पलसाठी आपल्याला पेन घ्यावं लागणार नाही. उत्तर किती येईल, 22. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम काय विचारले, विनय 20 km/t वेग दिलाय, 20 km/h 20 km/h दिले. या वेगाने धावत असेल तर त्याला 400 m अंतर किती, आता किती करायचंय, अंतर दिले 400 m. 400 m अंतर पार करायचं असेल तर किती वेळ लागेल, असं आपल्याला विचारलं. सूत्र काय असतं आपल्याला, डायरेक्ट आपल्याला माहित आहे, अंतर भागिले वेग बरोबर काय मिळेल, मला वेळ मिळणार. पण आता ह्यामध्ये काळजी फक्त काय घ्यायचं आहे, अंतर जे दिले ते मीटरमध्ये, आणि वेग जो दिला आहे तो km/h. मग आता केलं काय पाहिजे, जो वेग दिला आहे 20 km/h तो आपल्याला कशात केला पाहिजे, m/s. मग त्यासाठी आपण काय करतो, 5/18 काय करतो, त्याला गुणतो. म्हणजे किती, 20 × 5 = 100/18. 100/18 सिंपल केल्यानंतर काय होणार आहे, मला वेळ मिळेल. आता काय वाटतं, काय अंतर किती आहे, 400/ वेग किती आला आपला, 100/18, आणि गुणिले बरोबर आपल्याला काय मिळेल, वेळ मिळणार आहे. मग आता काय करावं लागेल, हे छेदातलं जे 18 आहे ते कुठं जाणार आहे, अंशामध्ये जाईल. मग 400 × 18/100, आणि 100 किती होणार आहे, 400, आणि 18 × 72. 18 × 72 म्हणजेच काय तर, त्या विनेला किती वेळ लागेल, ते अंतर पार करण्यासाठी 72 सेकंद एवढा वेळ लागणार आहे. ऑप्शन सी हे काय आपलं असेल, उत्तर असेल.
ऑप्शन सी हे उत्तर असेल. नेक्स्ट एक्झाम्पल काय दिले आपल्याला, एका व्यवहारात 7200 रुपये नफा, किती एकूण नफा आपल्याला दिला आहे, तो किती आहे 7200 रुपये. 7200 रुपये एवढा नफा आहे. अनुक्रमे अ ब क ला, कोणाकोणाला अ ब आणि क ह्या तिघांना कोणत्या गुणोत्तरामध्ये दिलंय, प्रमाणामध्ये 2 आणि 3 आणि 3 4 ह्या काय गुणोत्तरामध्ये किंवा ह्या प्रमाणामध्ये वाटायचा असेल तर आपल्याला विचारले बीचा नफा किती होणार आहे. तर आपल्याला विचारले बीला किती रुपये नफा मिळेल. आता ह्यामध्ये पण आपण मागच्या सेशनमध्ये पण आपण बऱ्याच वेळा अशा प्रकारचं एक्झाम्पल सोडवलं आहे, त्यामध्ये आपण काय करायचं, एक्स हा फॅक्टर घ्यायचा नाही, आपण काय फक्त एकक एक एकक ह्या पद्धतीनं आपण सोडवायचं. म्हणजेच काय, हे जे गुणोत्तर दिले ह्याच पद्धतीनं त्यांना वाटला गेला असेल असं मानायचं, त्याच पद्धतीनं वाटला गेला असेल असं मानायचं. आणि म्हणजेच काय, तर 7200 काय तर ही एकूण रक्कम मला वाटायचे, तीच गुणोत्तरामध्ये किती ते चेक करूया. 4 आणि 3 7 7 आणि 2 9 7 आणि 2 9 म्हणजेच काय, मला 9 व्हॅल्यू ती एकूण रुपयामध्ये किती दिल्या, 7200 रुपये ही माझी गुणोत्तरातली व्हॅल्यू आली, ती मला रुपयामध्ये किती दिल्या, 7200. मग एकाची किती येणार आहे, आपण छेद 9 करणार, 9 × 91 = 72. एका एककाची व्हॅल्यू किती आली, 800 रुपये आली. मग आता मला विचारले कोणाचं, बीचं विचारले, मग आता बीची रक्कम किती आहे, 3 रुपये. मग एकाची जर 800 असेल तर 3 किती येणार आहे, 3 × 800 ती किती येणार आहे, 2400. बीची किती येणार आहे, 2400 रुपये एवढी रक्कम येईल. ऑप्शन ए हे काय असणार आहे, उत्तर असणार आहे. तसंच जर समजा तुम्हाला एचं विचारलं असेल किंवा अचा नफा विचारला असेल तर किती, एकाची 800 आली ती, 2 किती येणार आहे, 1600. तसंच क ची किती येईल रे, मग 8 × 4 = 3200. म्हणजे आपण एकदा एकाची व्हॅल्यू काढली तर त्यानंतर आपण आपल्याला जसं पाहिजे कोणाची त्या पद्धतीनं आपण काढू शकतो. फक्त करायचं काय, एक्स हा फॅक्टर घ्यायचा नाही. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. आता काय दिले आपल्याला, सगळ्या 3.5 किलोमीटर अधिक 350 मीटर अधिक 100 मीटर अधिक 150 मीटर सॉरी 1.5 किलोमीटर या सगळ्यांचे आपल्याला काय करायचे, बेरीज करायचे. मग आता काय करूया, जर आपण ऑप्शन जर नीट बघितले तर सग प्रत्येकाचं हे काय केलं, आपल्याला किलोमीटर आणि मीटर हे काय केलं, वेगवेगळं असं दिलेलं आहे. मग त्याआधी काय करूया, सगळ्यांची बेरीज करत बसायचं नाही. सुरुवातीला काय करूया, जे फक्त आपल्याला किलोमीटरमध्ये दिले, ज्या ज्या गोष्टी फक्त किलोमीटरमध्ये आहेत त्यांची आधी बेरीज करूया, ती किती आहे ते बघा. सुरुवातीला एक दिले 3.5 किलोमीटर आणि सगळ्यात शेवटी एक दिले 1.5 किलोमीटर. ह्यांची जर बेरीज केली तर किती, त्या 5 आणि 5 = 10, ह्याच्याला 1 आणि हे 3 आणि 2 = 5, म्हणजे किती येणार आहे, 5 किलोमीटर. 5 किलोमीटर हे काय असणार आहे, आपल्याला पहिलं किलोमीटरचं उत्तर आलं. आता जर ऑप्शन आपण नीट बघितले, ऑप्शन जर नीट बघितले तर प्रत्येकाचं ऑप्शनमध्ये काय बघितलं, एकक स्थान वेगवेगळं आहे, प्रत्येकाचं एकक स्थान वेगळं आहे. म्हणजे आम्ही आपलं उत्तर फक्त काय 5 सुरुवात होते, उत्तर आपलं 5 किलोमीटर समथिंग येणार आहे. आणि जर बघितलं ऑप्शन, जर नीट बघितलं ऑप्शन तर फक्त ऑप्शन पहिलाच काय असणार आहे, आपलं उत्तर आहे, कारण त्यामध्येच फक्त 5 उल्लेख आहे, बाकी सगळीकडे ठिकाणी 6 असा उल्लेख आहे. आणि जर आपण पुढच्यानी जर बघितलं 350 × 100 किती होणार आहे, 450, म्हणजेच किती, 45. 5.45 आपलं काय असणार आहे, उत्तर असेल किती, 5.45. सगळंच असं करत बसायचं नाही, फक्त आपला वेळ कुठून कसा वाचेल याचा फक्त विचार करायचा. त्यानंतर पुढचा प्रश्न काय, एका दिवसात सेकंद किती असतात. आता तुम्हाला माहिती आहे एका दिवसात तास किती होतात, 24. किती, 24 तास. आता ह्या तासाचं मला कशात करायचं आहे रूपांतर, पहिल्यांदा मिनटात करायचं आहे. मग मिनटात करायचं कदा, त्यासाठी काय × 60 केलं. आता परत ह्या मिनटाचं मला कशात करायचं आहे, सेकंदमध्ये करायचं आहे. मिनटाचं परत सेकंदमध्ये करायचं म्हणण्यासाठी काय केलं पाहिजे, मला गुणिले परत अजून 60 केलं तर मला काय मिळेल, सेकंदचं उत्तर मिळेल. पहिल्यांदा काय करूया, ह्या दोघांचा गुणाकार करूया, 24 × 60 म्हणजे किती होणार आहे, हा 0 तर येणारच आहे, 0 येईल. परत साई चौक 24 हच्च्या आले, परत किती, 2, आणि साई 2 × 12 = 2 = 14 किती आलं, 1440 गुणिले परत उरलेलं आपलं 60, म्हणजे आणि हे शेवटचे 2 0 तर येणारच आहेत. साई चौक 24 हच्च्याले 2 साई चौक 24 आणि 2 26 हच्च्याले 2 साई 1 आणि 2 = 8 म्हणजे किती, 86400 सेकंड्स. म्हणजे एका दिवसात किती सेकंड्स येणार आहेत, 86400. ऑप्शन बी हे आपलं काय असणार आहे, उत्तर असेल. ऑप्शन बी हे काय असणार आहे, उत्तर असणार आहे.
त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम काय आपल्याला दिले, मुलांच्या एका रांगेत 31 मुलं आहेत. एकूण मुलं किती आहेत, मुलं किती आहेत आपल्याकडे, एकूण 31 मुलं, एकूण 31 आहेत. राहुलचा क्रमांक सुरुवातीस 17 आहे, म्हणजे काय 17 राहुल आहे. राहुल कितवा आहे, 17 कुठून, समोरून सुरुवातीपासून, म्हणजे जर रांग समजा इथून सुरू होते तर त्याचा क्रमांक कितवा आहे, समोरून 17 आहे. तर आपल्याला विचारलं आहे काय, तर त्याचा शेवटून क्रमांक कितवा असणार आहे, म्हणजे काय तर मागून ह्या साईडनं, ह्या साईडनं त्याचा क्रमांक कितवा असणार आहे आपल्याला विचारलं. ह्याच्या मागचं जे काय आपण एक्झाम्पल जे बघितलेले आहे तर त्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी काय होतं की एकाच व्यक्तीचं समोरून आणि मागून हे दोन्ही स्थान द्यायचे आणि आपल्याला विचारलं काय जायचं की त्यामध्ये रांगेमध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत हे आपल्याला विचारलं जात होतं. पण आता आपण करायचं मग त्यामध्ये काय करत होतो, आपण मागून आणि पुढून हे जे काही त्यांचं स्थान दिले दोघांची बेरीज वजा एक करत होतो. पण आता इथं काय दिले आपल्याला, उलट दिले काय, एकूण विद्यार्थ्यांची संख्या ती ऑलरेडी दिल्या आणि राहुलचं काय समोरनं क्रमांक दिलाय आणि विचारले काय फक्त मागणं विचारले. तर ह्या केसमध्ये काय करायचं, तर एकूण जे विद्यार्थी आहेत वजा काय करायचं त्याचा मागून किंवा पुढून दिलेला क्रमांक. आता आपल्याला पुढनं दिलाय म्हणून 17, तर त्याची काय करायची वजाबाकी करायची, त्यांची काय करायची वजाबाकी करायची, ती किती आली 14. मग हे 14 आपलं फक्त उत्तर आहे का, 14 उत्तर नाही का, कारण वजाबाकी केल्यानंतर आपल्याला जी काय 14 हा जो काय आकडा मिळाला आहे तो काय सांगतो की त्याला सोडून, राहुलला सोडून मागं किती विद्यार्थी आहेत, राहुलच्या मागं किती विद्यार्थी आहेत ही संख्या मिळते. ती किती 14, मग आपल्याला त्याचा त्याचा क्रमांक सांगायचा आहे म्हणून त्याच्या पुढे एक क्रमांक असेल मग त्यासाठी काय करायचं, अधिक एक करायचं, त्याच्यासाठी काय करायचं अधिक एक करायचं, म्हणजे किती 15, म्हणजे काय तर राहुलचा मागून कितवा क्रमांक असणार आहे, 15 हा क्रमांक असेल. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिले, ए अधिक बी ए वजा बी, ए अधिक बी बरोबर 9, ए वजा बी बरोबर 5 असं असेल. तर आपल्याला विचारलंय ए आणि बी, सॉरी ए गुणिले बी बरोबर किती, ए आणि बी यांचा काय विचारलंय, गुणाकार विचारलं. त्यासाठी आता काय करावं लागेल, आधी आपल्याला ए आणि बीच्या किमती काढाव्या लागतील. काय करावं लागेल, ए आणि बीच्या किमती काढाव्या लागतील. मग त्यासाठी आता काय करूया आपण, आधी काय करूया एच्या किमती काढूया, म्हणजे काय बीला नाही असं करूया. मग बीचा सहगुणक इथं पण सेम आहे, इथं पण सेम आहे, एक एक सहगुणक आहे. मग आता डायरेक्टली काय करूया, काय त्यासाठी काय करायला लागेल, आता ही हे वजा चिन्ह मला आहे असंच ठेवायचं, हे वजा चिन्ह आहे असंच ठेवायचं आहे. मग त्यासाठी काय करायला लागेल, दोन्ही समीकरणाची काय करूया बेरीज करेन, बेरीज केली तर काय होणार आहे असं होईल आणि इथं काय होणार आहे, अधिक वजा काय होणार आहे वजाच होणार आहे, त्यामुळे हे अधिक चिन्ह निघून जाईल. बाकी ठिकाणी अधिक 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 अधिकच राहणार आहे, म्हणून ए अधिक ए 2A बरोबर 9 अधिक 5 14, 9 अधिक 5 14, म्हणून ए बरोबर किती होणार आहे 14/2 होईल, कारण हे गुण 2 काय होईल छेदामध्ये जाईल, म्हणून ए बरोबर किती मिळणार आहे मला 7, ए बरोबर किती मिळालं 7. आता ह्याच्यावरनं बीची कॉड्या ह्या समीकरणात टाक्या, एची व्हॅल्यू जर 7 असेल तर 7 अधिक किती बरोबर 9 मिळणार आहे मला, म्हणून बी बरोबर किती होणार आहे 2 मिळेल, बी बरोबर किती होणार आहे 2 येईल, कारण दोघांची बेरीज 9 यायला पाहिजे. मग 7 आणि 2 बेरीज किती त्या 9 येते. मग आपल्याला विचारले काय, ए गुणिले बी, मग एची 7 आहे आणि बी काय आहे 2 आहे आणि त्या दोघांचा गुणाकार म्हणजे किती 14, म्हणजे किती 7 × 2 = 14, उत्तर काय असेल 14 हे काय असणार आहे उत्तर असेल, ऑप्शन बी हे आपलं काय असेल उत्तर असणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलं आपल्याला, 5/3 वजा 5/7, 5/3 वजा 5/7 बरोबर किती येणार आहे ते आपल्याला काढायचं. आता जर आपण छेदामध्ये जर बघितलं 3 आणि 7 दोन्ही काय आहेत मूळ संख्या आहेत, मग आपण बऱ्यापैकी काय ह्याची सोडवण्याची पद्धत काय, आपण छेद समान करतो त्यासाठी आपण लसावे घेत असतोय. तिथं जर आपण बघितलं तर 3 आणि 7 मूळ संख्या असल्यामुळे आपण काय करायचं, डायरेक्टली तिरकस गुणाकार केला तरी चालेल, म्हणजे किती होणार आहे 7×5 = 35 वजा चिन्हमध्ये चिन्ह वजा आहे, वजा किती 15 × 5 = 15 छेदामधल्या संख्यांचा गुणाकार 7/3 = 21 30 × 15 किती मिळणार आहे 20 × 21 उत्तर किती झालं 20/21 ऑप्शन ए हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे, ऑप्शन ए हे काय असेल उत्तर असेल. ठीक आहे, नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. काय 5 रुपयाचे 10%, आता 5 रुपये असं न लिहिता मी डायरेक्टली 5 लिहितो, त्याचा आपल्याला पहिल्यांदा किती काढायचा आहे
10% काढायचं आहे, म्हणजेच काय 5 10% अधिक अधिक 10 रुपयाचे 5%, 10 रुपयाचे किती टक्के काढायचे 5%, दोघांची बेरीज ते किती येणार आहे, ते किती रुपये येतील ते आपल्याला काढायचं आहे. आता 10% म्हणल्यानंतर ह्या शून्याला हा शून्य निघून जाईल आणि 5/10 म्हणजेच किती असते 0.5. आणि आपल्याला जर ऑप्शन जर बघितले, ऑप्शन आपल्याला जर अपूर्णांक असतील तर अपूर्णांकामध्ये ठेवायचे, पण आपल्याला सगळे ते कसे आहेत संख्यांमध्ये, त्याच्यामुळे आपल्याला संख्यामध्ये त्याचं उत्तर काढलं पाहिजे, अपूर्णांकात ठेवून चालणार नाही. अधिक आता इथं ह्या शून्याला हा शून्य निघून गेला, परत इथे किती होणार आहे 5/10 म्हणजेच किती होणार आहे, परत 5/10 म्हणजेच परत किती होते होणार आहे 0.5. मग 0.5 + 0.5 किती मिळणार आहे 1 रुपया, 0.5 रुपये म्हणजे अर्धा पैसा आणि अर्धा पैसा बरोबर किती 1 रुपया मिळेल, उत्तर किती असेल आपलं 1 रुपया. ऑप्शन डी हे आपलं काय असणार आहे उत्तर असेल, ऑप्शन डी हे काय असेल उत्तर असेल. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिले, 9, 11, 13, 15 यांची सरासरी किती, 9, 11, 13 आणि 15 या संख्यांची आपल्याला काय काढायचे सरासरी काढायची आहे. पण आता डायरेक्टली संख्यांची बेरीज छेद 4 करत असलं करण्यापेक्षा जर आपण संख्या जर नीट बघितल्या तर काय क्रमांकच संख्या आहेत, 9 आणि 2 11, 11 आणि 2 13, 13 आणि 2 15 म्हणजे संख्या कशा आहेत क्रमागत संख्या आहेत, आणि जर क्रमागत संख्या असतील तर त्यांची सरासरी काढणं सोहळ्यात सोपं, जर विषम संख्या असतील तर सरासरी ही काय असते त्यांची मधली संख्या असते. पण आता आपल्याला किती संख्येत समसंख्येत 4 संख्येत, त्याच्यामुळे काय करावं लागेल, त्यासाठी काय करतो आपण मधल्या 2 संख्यांची बेरीज छेद 2 करतो, म्हणजे किती होणार आहे 11 + 13/2 किती होणार आहे 11 आणि 13 आणि 14, 14 + 24, 24/2 म्हणजे किती 12, म्हणजे काय ह्या सगळ्या संख्यांची सरासरी किती येणार आहे माझी 12, ऑप्शन ए हे काय असणार आहे उत्तर असणार आहे. सगळ्यांची बेरीज आणि छेद 2 करत बसायचं नाही, तुम्हाला माहीत पाहिजे की असं जर असेल क्रमागत संख्या असतील तर त्यांची सरासरी ही काय नेहमी मधली संख्या असते, किती असणार आहे ऑप्शन ए म्हणजे किती 12 हे उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारले, 18, 72, 108 ह्या संख्यांचा आपल्याला काय विचारला आहे लसावी विचारलेला आहे. आता लसावी काढण्याची सगळ्यात सोपी पद्धत काय, आपण तुम्ही जर बघितलं तर तुम्ही असं टेबलनं काढत बसला, टेबल इथं काय करायचं 18 इथं 72 परत 108 आणि परत इथं काय इथनं आपण भाग घालवत बसायचं 2 किंवा काय असेल ते असलं करायचं बसायचं नाही. हे फक्त काय तुम्हाला समजण्यासाठी आपण सुरुवातीला ते प्रकरणामध्ये आपण असल्या गोष्टी करायचो, पण एक्झाममध्ये पेपर सोडवत असतानाही करायचं नाही. लसावी काढत असताना करायचं काय तर ज्या काही संख्या दिलेल्या आहेत त्यामध्ये काय सगळ्यात मोठी संख्या पकडायची. आता इथं दिलेल्या संख्यांमध्ये सगळ्यात मोठं कोण आहे 108 आहे, सगळ्यात मोठं किती आहे 108 आहे. आता 108 सगळ्यात मोठी संख्या पकडल्यानंतर त्यानंतर त्या काय करायचं की त्या संख्येचा पाडा चालू करायचा, म्हणजे काय 108 पाडा 108 1 108 आता आणि चेक काय करायचं की 108 ही संख्या बाकीच्या ज्या 2 संख्या आहेत त्यांच्या पाड्यामध्ये आहेत का. मग आता पहिल्यांदा चेक करूया 18, 18 + 9 = 98 आणि 18 × 78 म्हणजे काय 18 च्या पाड्यात 108 आहे. आता 72 ने 108 भाग जातोय का किंवा 72 च्या पाड्यात 108 असणार आहे का, नाही. 72 × 2 = 144 त्याच्यामुळे काय होणार आहे 108 हे नसणार आहे, म्हणजे काय पहिली संख्या तर नाही. 108 × 216 18 जर पाड्यात 100% असणार आहे कारण 18 ने 108 भाग गेलता त्याच्यामुळे 216 पण 100% जाणार. आता 72 जातोय का बघ्या, 72 + 3 किती होते बघ्या 3 × 2 = 6, 7 × 3 = 21 म्हणजे काय तर 72 च्या पाड्यात पण 216 आहे, 18 च्या पण आहे आणि 108 तर आपण पाडाच म्हणतोय, त्याच्यामुळे काय झालं 216 मला संख्या भेटली, 216 संख्या भेटली. अशी संख्या जी संख्या बाकी 2 संख्यांच्या पाड्यात पण आहे प्लस त्याच्या स्वतःच्या पण पाड्यात आहे अशी संख्या जेव्हा भेटते लहानात लहान, कारण लसावी म्हणजे लहानात लहान, आणि तीच म्हणजे माझा काय असतो तीच संख्या म्हणजे माझा काय असतो तो लसावी असतो, तीच संख्या माझा काय असतो लसावी असतो, म्हणजे किती येणार आहे लसावी 216. ह्या पद्धतीनंच सोडवायचं, आपण जे टेबल वगैरे जे करत बसतो आपण तसलं करत बसायचं नाही, उत्तर काय असेल 216. त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम काय विचारलं आहे, वर्गमुळात
64,009 बरोबर किती म्हणजे वर्गमूळ काढायचे थोडक्यात वर्गमूळ काढायची तुम्हाला पद्धत माहित असेल काय करतो आपण 9i म्हटल्यानंतर त्याच्या एकक स्थानी काय काय असणार आहे एकतर 3 असेल कारण आपल्याला माहिती आहे 3चा वर्ग 9 असतो आणि त्यानंतर किंवा 7 असेल आणि 7चा वर्ग काय असतो 9 असतो एकतर 3 असेल किंवा 7 असेल जर ऑप्शन आपण बघितले सगळे तर फक्त एका ऑप्शन मध्ये 7 आहे बाकी सगळीकडे 3 आहे त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही ऑप्शन चेक करावे लागतील म्हणजे काय एकदा एकतर त्याचा एकक स्थानी 3 असेल किंवा 7 असेल मग आता आपण वर्गमूळ घेतोय म्हणून पुढचे दोन संख्या सोडायचे पुढच्या दोन संख्या सोडायच्या राहिलं काय 640 राहिलं काय 640 आणि आपण काय करतो मग 640 च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या शोधतो 640 च्या आधीची पूर्ण वर्ग संख्या ती कोणती येणार 625 625 25 26 चा किती होतोय 676 जास्त जातोय त्यामुळे काय येणार आहे फक्त इथं 25 असेल म्हणजे ती संख्या एकतर 253 असेल किंवा 257 असेल एकतर 253 असेल किंवा 257 ऑप्शन चेक करा दोन्ही संख्या आहेत का ऑप्शनमध्ये 253 आहे आणि 257 दोन्हीपैकी आहे का ऑप्शन नाही फक्त आपल्याला ऑप्शन काय आहे 253 आहे ऑप्शनमध्ये फक्त 253 आहे म्हणल्यानंतर हेच उत्तर असणार आहे काय 253 ऑप्शन ए हे काय असणार आहे उत्तर असणार आहे हे अशा पद्धतीने आपण काढायचं ट्रायल आणि एरर करत बसायचं नाही म्हणजेच काय ऑप्शन उचलायचे गुणाकार करत बसा चेक करा तसलं करत बसायचं नाही काय तर जे आपण आत्ता सांगितलं ते ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न काय दिले आपल्याला एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 40 विद्यार्थी आहेत त्यांचं सरासरी वजन दिले आपल्याला 35.5 दिले किती 35.5 त्यानंतर वर्गशिक्षकासहित म्हणजे काय परत काय झालं वर्गशिक्षक त्यामध्ये ॲड झाला वर्गशिक्षकासहित सर्वांचे सरासरी वजन झालं किती 36 किलोग्रॅम म्हणजे वर्गशिक्षक ॲड झाला म्हणजे किती आता विद्यार्थी झाले किंवा एकूण व्यक्ती किती झाल्या 41 आणि तेव्हा त्यांची सरासरी किती झाली 36 तर आपल्याला विचारले वर्गशिक्षकाचे वजन किती किलोग्रॅम असेल वर्गशिक्षकाचे वजन विचारले मग आता आपण सोडवायची पद्धत माहीत आहे जे काय सुरुवातीला विद्यार्थी दिलेत आणि सरासरी दिले ह्याच्यावरून मला काय मिळेल त्या 40 विद्यार्थ्यांची विदाउट किंवा वर्गशिक्षक नसताना त्यांच्या वजनांची काय मिळेल बेरीज मिळणार आहे त्यासाठी काय करायला 40×35 त्यासाठी हा दशांश चिन्हाला हे शून्य निघून जाईल बेरीज केली तर आता गुणाकार केला तर किती येतोय बघा 4×5=20 हच्चाले 2 परत 4×5=20 आणि 2×22 हच्चाले परत 2 4×3=12 आणि 2×14 किती आली बेरीज 1420 एवढी बेरीज आली छेद आता परत इथं पण तेच करा 41×36 किती होते 41×36 किती 6×1=6 परत 6×24 24×3=27 4×3=12×2=14 म्हणजे किती आली 1476 म्हणजे काय वर्गशिक्षकासहित त्यांच्या वजनांची बेरीज किती आली माझी 1476 आणि पहिल्यांदा किती आहे 1420 आता हा जो काय फरक आहे 1476 आणि नंतर किती आहे 1420 हा जो काय फरक का आला असणार आहे कारण वर्गशिक्षक काय झाला ॲड झाला बाकीच्या 40 विद्यार्थ्यांची तर जी काय सरासरी होती जी काय बेरीज होती ती सेमच राहणार आहे आणि वाढली का तर फक्त शिक्षक ॲड झाल्यामुळं त्याच्यामुळं ही जी काही आपली वाढल्या वरचं जे काय 76 किंवा किती आता आपण जर वजाबाकी केली किती झाली 6×7=5 गेले 7×2 आले किती 5 उरले म्हणजे किती 56 ही जी काय 56 ह्यांनी जी काही बेरीज वाढल्या ती का वाढल्या असणार आहे कारण तो जो काय शिक्षक होता तो काय झाला असणार आहे ॲड झाला असणार आहे आणि तो त्यात हे जे काही 56 म्हणजेच काय असतं तर त्या शिक्षकाचे वजन असणार आहे किती 56 ऑप्शन काय असेल सी हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे ठीक आहे नेक्स्ट प्रॉब्लेम बघा नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिले एका बैलगाडीच्या चाकाची त्रिज्या 70 सेंटीमीटर दिली आपल्याला त्रिज्या किती दिल्या 70 सेंटीमीटर ठीक आहे त्यानंतर आहे 8.8 किलोमीटर अंतरास किती फेरे त्या चाकाला करायला लागतील म्हणजेच काय अंतर अंतर आपल्याला दिले 8.8 किलोमीटर एवढं अंतर जर त्याला कापायचं असेल तर त्यात
चाकाला बैलगाड्याच्या चाकाला तर किती फेऱ्या कराव्या लागतील असा आपल्याला प्रश्न आहे. तुम्हाला माहित असेल ह्याचे सूत्र काय असते, त्याआधी आपण काय काढूया व त्या बैलगाडीचा परिघ काढूया. त्या बैलगाडीचा परिघ त्यासाठी काय करावं लागेल, 2 × π म्हणजे किती, 22/7 2πr म्हणजे काय 70 2πr ह्याच्यावरून आपल्याला काय मिळतो, त्यावर त्या बैलगाडीचं जे काही वर स हे बैलगाडीचं जे काही चाक आहे त्याचा काय मिळेल, परिघ मिळेल. त्याचं किती येते बघा, 7 × 7 = 70 आणि 22 × 24 = 440 परिघ किती आला, 440. मग आता आपलं काय सूत्र असतं, काय वर्तुळाचा परिघ गुणिले फेऱ्या म्हणजे एन म्हणजे काय फेऱ्या आपण म्हणतो कराव्या लागणाऱ्या फेऱ्या बरोबर काय मिळतं आपल्याला अंतर, ते किती 8.8 किलोमीटर 8.8 किलोमीटर. पण आता जर आपण नेट बघितलं ह्या जी काय त्रिज्या आपल्याला दिली आहे ती कशात आहे सेंटीमीटरमध्ये आहे आणि जे काय अंतर आहे ते कशात आहे किलोमीटरमध्ये आहे. मग आपल्याला काय नेहमी माहीत आहे जर दोन्हीकडची पण बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूची जे काय एकक असतात ते आपल्याला काय लागतात सेम लागतात. म्हणजे काय त्यासाठी काय करूया, आता हे जे किलोमीटर आहेत ते सेंटीमीटरमध्ये करणं सोपं म्हणून काय करूया 440 हे आहे असं ठेवूया आणि हे जे काय 8.8 किलोमीटर आहे ते कशात करूया सेंटीमीटरमध्ये. जर मीटरमध्ये गेलं तर पहिल्यांदा काय मिळेल 8800 मीटर आणि ते परत आता मला सेंटीमीटरमध्ये करायचं आहे. मग 1 मीटर बरोबर काय असतं 100 सेंटीमीटर म्हणजे काय ह्याच्यावर अजून किती 2 शून्य वाढतील, किती 2 शून्य वाढतील. आता पण मला फक्त एन पाहिजे म्हणून काय करायला लागेल, हे जे काय ही जी काय संख्या आहे हे त्या त्याला काय होणार 440 काय करावं लागेल भागावं लागेल छेद 440 हा शून्याला हा शून्य निघून जाईल. एन बरोबर काय मिळणार आहे 44 × 44 आणि 44 × 2 म्हणजे किती 2000 किती 2000 फेऱ्या मला काय करावं लागतील कराव्या लागतील. किती अंतर 8.8 किलोमीटर अंतर जर मला कापायचं असेल तर फेऱ्या किती 2000 फेऱ्या मला कराव्या लागतील. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिले आपल्याला, 20% नफा घेऊन 1 वस्तू 60 रुपयांना विकली म्हणजे काय विक्री किंमत दिल्या किती रुपये दिल्या 60 रुपये दिल्या 60 रुपये काय विक्री किंमत आहे विकली तर ती वस्तू 70 रुपयांना विकली तर शेकडा किती नफा होईल. ही पहिली विक्री किंमत आहे आणि दुसरी एक विक्री किंमत दिली आपल्याला ती किती रुपये 70 रुपये 70 रुपयांना विकली तर किती टक्के नफा झाला आपल्याला ते विचारलेलं आहे. आता पहिल्या केसमध्ये काय 60 रुपयांना विकल्या आणि नफा झालाय तुम्हाला किती झालं आहे 20% नफा झाला किती 20% नफा झालेला आहे. म्हणजेच काय तर ही जी काय 60 रुपये आहे यामध्ये माझा 20% नफा पण आहे म्हणजेच काय होणार आहे मला जर समजा माझी जर हे जी खरेदी किंमत जर समजा माझी 100% असेल कधी पण आपली जी काही खरेदी किंमत असते ती नेहमी काय असते 100% असते आणि त्याच्यानुसार जर आपण नफा किती टक्के नफा किंवा तोटा असेल त्यानुसार ती टक्केवारी काय जाते बदलत राहते. मग आता आपल्याला 20% नफा झाला आहे म्हणजेच काय तर काय होणार आहे माझ्या आता माझी काय खरेदी किंमत किती होणार आहे 120% का तर मला 20% नफा झाला आहे म्हणून नफा असेल तर आपण काय करतो अधिक आणि ही 120% म्हणजे माझे किती रुपये दिले ते आपल्याला 60 रुपये दिले किती दिले 60 रुपये दिलेलं आहे. मग आता आपल्याला पाहिजे काय अधिक आपल्याला खरेदी किंमत काढली पाहिजे ती किती असणार आहे माझी 100% म्हणजेच काय 120% व्हॅल्यू आपल्याला किती दिल्या 60 रुपये मला पाहिजे किती 100% व्हॅल्यू पाहिजे किती पाहिजे 100% पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल तिरकस गुणाकार 100 × 60 / किती होणार आहे 120 किती होणार आहे भागिले 120 म्हणजे हा शून्याला हा शून्य एक निघून जाईल 6 × 7 = 12 आणि परत 2 × 2 = 5 = 10 म्हणजे किती होणार आहे 50 रुपये माझी काय आली खरेदी किंमत आली काय होईल मला खरेदी किंमत किती मिळाली आता इथं 50 रुपये मिळाली. आता पुढची स्टेप खरेदी किंमत मिळाली आणि दुसऱ्या केसमध्ये आपल्याला काय दिल्या विक्री किंमत 70 रुपये दिल्या म्हणजेच काय नफा आपल्याला काढायचा आहे किती टक्के झाला नफा आपल्याला काढायचा आहे किती टक्के झाला त्यामध्ये किती रुपये नफा होणार आहे खरेदी केल्या मी 50 रुपयाला विकली 70 रुपयाला किती रुपयांचा नफा 20 रुपयांचा नफा झाला कशावर खरेदी किमतीवर नेहमी आपण नफा तोटा नेहमी कशावर खरेदी किमतीवरच कॅल्क्युलेट करतो छेद आणि हे आपल्याला कशात करायचं आहे टक्केवारीमध्ये करायचं आहे त्यामुळे किती होणार आहे 20/50 × 100 50 × 50 × 50 × 100 आणि परत 20 × 40 म्हणजे किती मला
जर मी ती वस्तू आता जर 70 रुपयाला विकली तर मला काय मिळेल, आता किती टक्के नफा होईल, 40% नफा होणार आहे. आता हे काय झालं, आपण 100 रुपये मानू, म्हणजे काय जर खरेदी किती आपण किंमत केली ती 100% मानून आपण सोडवलं, म्हणजे एवढं जसं काय आपलं कॅल्क्युलेशन करायला लागते. ते जर आता आपण ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स पद्धत बघूया, जेणेकरून आपल्याला पेन पण घ्यायला लागणार नाही. फक्त समजवण्यासाठी तुम्हाला मी हे करतो आहे, जर आपण ते फास्टलं केलं तर आपल्याला पेन हे घ्या लागणार नाही. सुरुवातीला आपल्याला दिले 20% नफा झाला आहे, किती दिला आहे, 20% नफा झालेला आहे. मग आता 20% जर आपण अपूर्णांकातली व्हॅल्यू जर बघितली तर ती किती असते, 1/5. 20% अपूर्णांकातली किती असते, 1/5. म्हणजेच काय तर ही जी काही छेदातली व्हॅल्यू आहे ती जर मी खरेदी किंमत मानली, खरेदी किंमत जर माझी 5 रुपये असेल तर आता मी विकणार कितीला, ती विकणार कितीला, जर मला 20% नफा होत असेल तर मी विकणार ती किती, 6 रुपयाला. का तर अधिक 1 केलं, अंश फक्त ॲड केला तर काय मिळतं मला, किती मिळणार आहे, 6. म्हणजेच काय जर 5 रुपये जर खरेदी किंमत असेल तर विकणार कितीला, 6 रुपयाला. का तर मला काय झालं आहे, नफा झाला आहे. आणि ही 6 किंमत आपल्याला किती दिली आहे, 60 रुपये. आणि ह्या 6 किंमत आपल्याला किती दिली आहे, 60 रुपये. 6 किंमत जर 60 रुपये असेल तर एकाची किती येणार, 6/6 करतो, एकाच्या आली 10 रुपये. मला पाहिजे खरेदी किंमत, म्हणजे काय ह्याला गुणिले 10 करणार, ती किती येणार, 50 रुपये. खरेदी किंमत किती आली, 50 रुपये. आता झाले काय, आणि हेच मी आता परत विक्री किंमत किती करतोय, 70 रुपयाला विकतोय, म्हणजेच किती, 20 रुपयाचा नफा झाला आहे. कशावर, 50 रुपयांवर. गुणिले 100 केलं तर 50 × 2 = 100 आणि 20 × 2 = 40. हे एवढ्या फास्टमध्ये तुम्हाला आपल्याला काय करता आलं पाहिजे, करायचं. जेणेकरून काय, फक्त काय महत्त्वाचं आहे, अपूर्णांकात करणे आणि त्यानंतर काय, खरेदी किंमत नेहमी जो काही छेद असतो त्याच्यानुसार अंश काय करायचा, अधिक किंवा वजा करायचा. नफा असेल तर अधिक, तोटा असेल तर वजा करायचा. किती टक्के मला आता नफा होणार आहे, तर 40% नफा होणार आहे. ठीक आहे, लास्ट प्रॉब्लेम बघूया आता ह्या सेशनचा. लास्ट एक्झाम्पल काय दिले, 2 बहिणींच्या वयांचे गुणोत्तर किती आहे, 4/7. 2 बहिणींच्या वयांचं गुणोत्तर आहे 4/7. आणि आपल्याला दिले वयांची बेरीज 55 वर्ष दिल्या. वयांची बेरीज किती दिल्या, 55 वर्ष. आता हे तर एक्स वगैरे असला फॅक्टर आणायचा नाही. वयवारीचं सगळ्यात सोपं आणि फास्ट एक्झाम्पल सोडवायचे असतील तर जे काही गुणोत्तर दिले त्याच्यामध्येच खेळायचं, जे काही गुणोत्तर दिले त्याच्यामध्येच काय करायचं, व्हॅल्यू समजायचा. म्हणजेच काय, मी काय समजणार, त्यांचं वय, त्या बहिणींचं, एकीचं वय 4 आहे आणि एकीचं 7 आहे, हे ॲज्युम करणं, हे काय मांडलं मी. आणि जर त्यांची बेरीज केली तर ती किती येणार आहे, 7 × 4 = 11. बेरीज केली तर ती किती येणार आहे, 11. पण मला ॲक्च्युअल पण बेरीज दिल्या, ॲक्च्युअल बेरीज किती दिल्या मला, 55 वर्ष. म्हणजेच काय, 11 व्हॅल्यू किती दिल्या, 55. म्हणजे काय, जर एकक आपण फक्त गुणोत्तरामधली जर बेरीज केली तर ती किती होती, 11. पण मला ॲक्च्युअल बेरीज दिल्या ती किती आहे, 55. म्हणजेच काय, 11 व्हॅल्यू 55 दिल्या. मग एकाची येणार किती, एकाची येणार किती, त्यासाठी काय करावं लागेल, 55/11. म्हणजे किती, एकाची किती आली, 5. एककाची व्हॅल्यू आली 5. तर आपल्याला विचारले लहान बहिणीचं, तर लहान बहीण कोण असणार आहे, जिचं चार हे गुणोत्तर आहे तीच लहान असणार आहे. म्हणजे काय, एकाची 5 असेल तर 4 किती येणार आहे, 5 × 4 ते किती येणार आहे, 20 वर्ष. तर त्या लहान बहिणीचं वय किती येणार आहे, 20 वर्ष. ठीक आहे, ऑप्शन बी हे आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. ठीक आहे, हिथं आपलं सगळे सेशनमधले जे काही गणिताचे एक्झाम्पल्स होती ती आप सगळी झालेली आहेत. आता जर आपण बघितलं दोन ह्याच्या सेशनमध्ये, बुद्धिमत्तेचा पण असेल किंवा गणितामधला पण, जो काही आपले जे काही सगळे आपण जे काही प्रश्न बघितलं, तर ह्यामध्ये बऱ्यापैकी आज सगळ्या सेशनमधले जे काही क्वेश्चन होते, तर बऱ्यापैकी आपण जास्तीत जास्त क्वेश्चन कशावनं, ऑप्शनवरनं सोडवलेत फक्त. त्यामध्ये आपण कोणतंही कॅल्क्युलेशन वगैरे काहीही करत बसलो नाही. तर आता आज आपण त्याच गोष्टीचं माहिती घेऊया की ऑप्शनवरनं एक्झाम्पल्स कशी सोडवायची. आता त्यासाठी काय करायचं, तर त्यामध्ये तुमचं पहिलं लक्ष कधी पण, मग तुमचं ऑप्शनवरनं लक्ष असलं पाहिजे की बाबा ऑप्शन कशा पद्धतीचं आहे, त्यांचं जे काय एकक सांचा जो काय अंक आहे तो प्रत्येकाचा वेगवेगळा आहे का सगळ्यांचा सेम आहे. जर वेगवेगळा असेल तर तुमचं पहिल्यांदा प्राधान्य कशाला गेलं पाहिजे, ऑप्शनवरनं सोडवायला गेलं पाहिजे. आणि त्यात जास्तीत जास्त एक्झाम्पल तर तुमचा लसावीचा असेल, फक्त लसावी काढायचा असेल, काढत बसायची काय गरज नाही, फक्त जे काही ऑप्शनमध्ये ऑप्शन दिलेत ते उचला आणि क्रॉस चेक करायचं की दिलेले आहेत का. आणि त्यानंतर जे काही आपण बघितलं तो इमो आणि हरणाचं जे काही प्रॉब्लेम्स आहेत
किंवा त्याच पद्धतीने तुमचं मोटरसायकल आणि गाडीचं जे रिक्षाचे जे काही एक्झाम्पल्स आहेत तर त्याला तुम्हाला 100% काही पण करून ऑप्शनवरनं सोडवायचं. मग त्यासाठी तुम्हाला फक्त काहीतरी एक क्रायटेरिया असतो प्रत्येक एक्झाम्पलमध्ये, तो फक्त तुम्हाला ओळखता आला पाहिजे की बाबानो जर मी हा ऑप्शन जर घेतला तर ते उत्तर येते का, तर त्यासाठी फक्त तुम्हाला ऑप्शन चेक करायचे आहेत. आणि तसं केल्यानंतर जो तुमचं क्रॉस व्हेरीफाय होत असेल की हा एक पर्टिक्युलर ऑप्शन घेतल्यानंतर जो काय क्रायटेरिया मला चेक करायचा आहे ऑप्शनमधला तो जर मॅच होत असेल तर माझं काय तो जो मी काय ऑप्शन घेतला आहे ते माझं काय असणार आहे उत्तर असेल. तर ही जी काही ट्रिक्स आहे ही तुम्हाला त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावं लागणार आहे आणि जास्तीत जास्त क्वेश्चनचा सराव करावा लागणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये पण जेव्हा तुम्ही एक्झाम देत असाल त्यावेळी पण तुम्हाला ह्याच गोष्टीचा आणि ह्याच पद्धतीचा तुम्ही तिथं पण उपयोग करू शकाल. नाहीतर तुम्ही फक्त जर काही एक्झाम्पल पुरतं जर तो एक ट्राय केला तर तुम्हाला एक्झाम तुम्ही जेव्हा एक्झाम देत असतील तर तुम्हाला तेव्हा ती पद्धत स्ट्राईक होणार नाही. त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस ह्याच पद्धतीचं केलं पाहिजे ऑप्शनवरनं सोडवण्याचं. आत्ता जर बघितलं आपण खूप एक जास्तीत जास्त 10 ते 15 सेकंड्समध्ये आपल्याला उत्तर मिळतं, जिथं तुम्हाला जर तुम्ही एक्स मानून सोडवत गेला तर तुमचा तिथं 1 मिनिटपेक्षाही जास्त वेळ जात असतो. त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा ऑप्शन आणि हा सेशन तुम्ही जर पुन्हा 2-3 वेळा बघा आणि ज्या ज्या पद्धतीला ज्या ज्या प्रॉब्लेम आपण ऑप्शनवरनं सोडवला आहे तो कसा सोडवला आणि तो चेक कसा करायचा ते तुम्हाला एकदा कळालं की त्यानंतर त्या गणितामध्ये बाकी काहीही शिल्लक राहत नाही. तर ठीक आहे, आपण थांबूया इथं, भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये अशाच एक नवीन प्रश्न आणि नवीन ट्रिक्स सहित. तोपर्यंत थँक्यू.